आज या ठिकाणी या आपल्या छोट्याशा कार्यक्रमासाठी आरवीवरून आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने सर्व तरुण उपस्थित राहिलेला त्या कार्यक्रमाच्यासाठी ज्यांनी आता नुकतंच मार्गदर्शन केलं ते जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरेशभाऊ वासगे, त्याचबरोबर आदरणीय आपले आरवी गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय विलासभाऊ राडवे, विजूशेठ डोंगरे, उपसरपंच रमेशशेठ डोंगरे, भावेशजी डोंगरे, त्याचबरोबर गणेश वासगे इथं उपस्थित, गणेशजी दिवेकर, त्यांनी सांगितलं खूप पूर्वीपासून तो आमच्यावर आहे. मी जेव्हा राजकारणाला सुरुवात केली ते तर युवक संघटनेला बांधायला सुरुवात केली तेव्हापासून गणेशाने आमचे तेव्हाचा परिचय आणि तो विद्यार्थीचे त्याचबरोबर विकासजी सरोदे, दया इथं उपस्थित आरवीमधले सर्व आमचे सरोदे सर आणि ज्यांनी या मुळेमुळ्यामध्ये सर्व ग्रामस्थ विशेषतः आमचा जितेंद्र उर्फ सावळा ज्याला आम्ही सर्वजण आग्रह म्हणतो की बोला बोला बोला, त्याचबरोबर तुषार, योगेश, ज्ञानेश्वर, प्रदीप, तुषार परदेशी, अभिजित मुळे, संतोष बोडरे, कांतीलाल शिंदे, संतोष शिंदे, शेखर शिंदे व इतर सर्व त्यांचे सहकारी, हे आरवी गाव म्हणजे माझ्या आईच्या मामाचं गाव आहे आणि ही सगळे गाडवे बंधू जे आहेत ती सगळी माझी मामा आहे. म्हणून आरवी गावामध्ये मी आलो काय आवर्जून माझा येणाऱ्या बस काय असं माहिती का तुम्हाला सारा गाव मामाचा एक नाही मामाचा त्याला कामाचे आहे पण सगळीच राष्ट्रवादी शकून राष्ट्रवादी विजू शेठ आहे, विलास शेठ आहे, रमेश शेठ आहे, सगळेच आहे. तुझं वैभव होतं मी आहे मी आहे काय पुढं काय होतं मला तेच कळा. पण निश्चितच कुठल्या गावात जरी गेलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भेंडके साहेबांवर प्रेम करणारे अनेक मंडळी आहेत पण गावातली जी काय गटतट आहे किंवा माझ्या वैयक्तिक स्वार्थापोटी इतर पक्षातल्या लोकांना ज्या पद्धतीने त्रास होतो आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाहक त्याचा त्रास होतो, नेत्यांना फटका बसतो आणि म्हणून ते चित्र आपल्याला निर्माण होताना दिसून येत आहे. माझी आरवी गावातल्या सर्वच नागरिकांना, तिथल्या सर्व नेते मंडळींना आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की ठीक आहे, तो सोसायटीच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, कोण कसं कशा पद्धतीने वागलं वागत आहेत, कशा पद्धतीने पुढची वाटचाल आहे याचा बारीक आढावा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जुन्नर तालुक्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर माझं त्याच्यावर बारकाईने लक्ष आहे. पण हा असा वागला म्हणून तुम्ही असं करा, तो तसा वागला म्हणून तुम्ही असं करा अशी तक्रार करण्यापेक्षा कोणालाच कुठल्या बाबतीत अन्याय होणार नाही, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रसंगाला कुटुंबाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या मागं भक्कमपणे उभं राहण्याची भूमिका भेंडके साहेबांची राहिली आहे, माझी तीच राहणार आहे आणि ह्या सर्व जुन्या जाणत्या नेते म्हणाल्या सगळ्यांना माहीत आहे. अनेक गोष्टीचा इथं उल्लेख झाला. तसं पाहायला गेलं तर मुळेमळा आणि माझा संबंध माझ्या 2014 विधानसभेच्या आधीपासून ही सगळी तरुण मला माहीत आहे. पण होतं काय, इलेक्शनच्या माध्यमातून नेते मंडळी येतात, काही गोष्ट विश्वास निर्माण करून देऊन विशेषतः तरुणांना बोलवण्याचं काम करतात, विश्वास संपादन करतात, मतं मिळवतात, वरती जातात, पण कशा पद्धतीने ते जनतेशी आणि तरुणांशी वागतात या पद्धतीची भावना किंवा तुमच्या मनामधला जो भ्रमनिरा झालेला आहे ही फक्त आरवीमधली गोष्ट नाही, ही संपूर्ण तालुक्यामध्ये मला पाहायला मिळते. आणि शाश्वतीने 85 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, म्हणजे तेव्हा हेच काँग्रेस होता,
राष्ट्रवादी काँग्रेस नंतर स्थापन झाली. पण काँग्रेसचा जो मूळ विचार आहे, बेनके साहेबांनी जे नेतृत्व दिलेलं आहे त्या माध्यमातून तालुक्याचा सातत्याने त्यांनी विकास केला आहे आणि याचा विश्वास प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये आपण पाहायला मिळतो. दोन वेळेस मध्ये बेनके साहेबांचा पराभव झाला, पण ते कधी हटले नाही, डगमगले नाही, सातत्याने जनतेत राहत होते. आणि जुन्नर तालुक्यामध्ये ते जरी आमदार नव्हते तरी आमचे आमदार वल्लभ शेटस ही बाबा आता विलास शेटलं कोणाचा फोनाला मला माहीत नाही, पण ते फोनवर काय म्हणले पुढे आमदारांच्या मागण्या. आता आमदार कोणी आज पण कुठे का तालुक्याचा आमदार एकच वल्लभ शेटवे. आणि म्हणून हेच संस्कार हेच विचार जरी पराभव झाला तरी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या आडेलढे सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलेलो आहे. माझ्या संघटनेने म्हणजे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेने कायम त्याच्यासाठी साथ दिलेली आहे. आणि त्याचंच एक परिवर्तन म्हणून मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये ठीक आहे काही संघर्ष झाला, पण तदनंतर अजितदादांच्या सांगण्यावरून सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांचा गैरसमज दूर झाला, एकमेकांची दिलगिरी व्यक्त केली, जाहीर माफी जाहीर दिलगिरी मी व्यक्त केली, अनेक नेतेमंडळांनी व्यक्त केली. आणि इथून पुढं आपल्या भांडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठल्याच बाबतीत कमीपणा येणार नाही याची भूमिका तर संपूर्ण तालुक्यामध्ये आली आणि चांगलं शाश्वत वातावरण आपल्याला तालुक्यामध्ये दिसून येत आहे. मला अजूनही आठवतं एकदा पक्षप्रवेश होता आणि आर आर पाटील साहेब आनंदा एकदा इथं आले होते आणि ते आल्यानंतर त्यांनीच पहिलंच वाक्य असं वापरलं की झक मारली आणि राष्ट्रवादीत आलो अशी भावना तुमची कदापि होऊन देणार नाही. तशाच प्रकारची माझ्या भावना आहेत, पण आता ते ज्येष्ठ नेते मी तसे काय उद्गार वापरू शकत नाही. पण तुमचं सगळ्यांचं तरुणांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृतरित्या सहर्ष आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुमच्या कुटुंबाचा तुमच्या प्रपंचाचा तुम्ही आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तुमचं सांभाळ करण्याची जबाबदारी ही माझी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच का तर आपला नेता जो आहे हा कायम सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे अशा अनेकांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांचं कायम 50 वर्षाच्या राजकारणाच्या कार्यकिर्दीमधलं एक वाक्य मी खाणाऱ्यांच्या बाजूने नाही मी पिकवणाऱ्यांच्या बाजूने आहे. मग जुन्नर तालुक्यामध्ये 100% लोक जर शेतकरी असतील मग जुन्नर तालुक्यातल्या 100% लोकांचा विचार मात्र शरदचंद्रजी पवार साहेबांचाच आहे. फक्त काहीतरी बुलबुलाया करायचं, लोकांना काहीतरी बोलवायचं. छत्रपती शिवाजी महाराजांची आपली जन्मभूमी आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हृदयामध्ये जर कोणाचं प्रेम असेल तर ते खऱ्या अर्थाने पवारसाहेबांच्या मनामध्ये मला हृदयात आहे. अजितदादांचं आहे, वल्लभ शेठ बेनके साहेबांचं आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा विकास जर कोणी केला आहे तर ते ह्या सगळ्याच नेतेमंडळींनी केला आहे. पण भावेशनी सांगितलं एवढा विकास केला आपण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा विकास केला, परिसरातला शिवनेरी परिसर विकास मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विकास केला, पण कधी पण त्यांनी स्वतःच्या नावाला कधी शिलेदार लावला. खरा शिलेदार कोण आहे? कोण आहे शिलेदार हे लोकांना माहीत आहे. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जेव्हा गड किल्ले जिंकले तेव्हा त्यांनी कधी पाठी लावली नाही की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, हा संभाजी महाराजांचा किल्ला आहे. म्हणून तालुक्यामध्ये जे जे विकास कामं करतात तेव्हा वल्लभ शेठ साहेब पण म्हटले की मी कुठं काय माझी पाठी लावणार नाही, हे माझं कर्तव्य आहे. पण आता कामापेक्षा सगळ्यात जास्त काय आपल्याला पाहिजे, जिकडे तिकडे आपण पाठ्या पाहू तो रस्ता धड झालाय का नाही, नीट झालाय का नाही, कशातून होतोय काय काही बघायचं नाही. फक्त राजकारणामध्ये मतं मला कशी मिळतील त्या पद्धतीची भावना नेतेमंडळांची झाली आणि ही भावना लोकांच्या मनातून आता त्यांची ती ओळखलेली आहे. आणि म्हणून शाश्वतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे चांगलं पाऊल टाकतोय तेही तुम्ही ओळखले आणि त्या माध्यमातून आपण पुढची वाटचाल करत आहोत. विधानसभेला पराभव झाला, लोकसभेला पराभव झाला, केंद्रात जे झालं ते राज्यात झालं, तालुक्यात काय झालं ते झालं, पण त्यानंतरचे ज्या ज्या निवडणूक आहे
जिल्हा परिषदेच्या झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, जे जनतेतून आहे. गावच्या निवडणुका झाल्या, सोसायटीच्या झाल्या. आता गाव आणि सोसायटीच्या निवडणुका त्या गाव पातळीवर वेगळ्या पद्धतीने लढल्या जातात, पण जे पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये मतदान झालं त्याच्यामध्ये सगळीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तालुक्यामध्ये एक नंबरला मतदानामध्ये राहील. 76,000 मतदान या संपूर्ण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पत्रात पण 67,000 मतदान या तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाला पडलं. त्याच्यानंतर 19,000 मतदान एक नवीन पक्ष उदयास आला होता आणि तो परत रसातळाला गेलेला आहे, काहीतरी आपलं आपली त्याचं नाव होतं, त्याला 19,000 मतदान मिळालं. काँग्रेस आहे पक्षाला 15,000 मिळालं, त्याच्या खालोखाल भाजप आणि इतर अपक्ष मिळाले. म्हणून सातत्याने आपल्याला बघतो की भावेशने कोणते उद्गार व्यक्त केले की आत्ता विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत ते कुठल्या पक्षात जाणार, कुठं जाणार. इतर पक्षाचे नेते म्हणाले की तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमचं स्वागत करतो, केलं पाहिजे, पण मीच तुमच्या पाठीमागं कसा आहे आणि तुम्हीच माझे कसे आहे हे सगळ्या जनतेच्या लोकांसमोर सांगून सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना आपल्याला ते वाक्य पण पाहायला मिळतात की मला उद्धव ठाकरे बोलवतात, मुख्यमंत्री साहेब माझे चांगले मित्र आहेत तेही मला म्हणतात इकडे या, अजितदादा माझे चांगले मित्र आहेत ते मला बोलवतात इकडे या, सगळ्यांचंच मला आमंत्रण. मी तर असं म्हणेल की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये यांनी इतकं घवघवी यश प्राप्त केले की प्रत्येक पक्षाला वाटतं की हे आपल्यामध्ये पाहिजे. पण तशा पद्धतीची सध्याची परिस्थिती तालुक्यामध्ये नाही आहे, हा फक्त दिखावा आहे आणि दिखाव्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला नेमकी काय तोटा सहन करावं लागतं हे आपलं माहीत नाही. काय चाललं पाण्याचं तुम्हाला कुठल्या धरणाचं पाणी ओढतच येते ना, ओढतची काय परिस्थिती आहे, पाणी चालू आहे आता बंद केलं सांगितलं, म्हणजे आता किती दिवस झालं पाणी चालू आहे, 25% संपलं अहो धरणातलं, अजून आपल्याला 8 महिने जायचे, हे पाणी इतकं भरमसाठ खाली चालू आहे, उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती लागते. इथून मागे जेव्हा जेव्हा प्रसंग आले वडद धरणाच्या पाण्याच्या बाबतीत, आर्वी गाव असेल, पिंपळगाव असेल, कधी त्यांना तोटा सहन करावा लागला का? आत्याच्या पाण्याच्या नियोजनाची काय परिस्थिती आहे, कुकडी कालव्यातलं आणि कुकडीतलं पाणी भरमसाठ पद्धतीने खाली चालू आहे, पिंपळगाव वगैरेचं पाणी चालू आहे, त्याच्या बाबतीत आज काय प्रकार घडला आपल्याला माहीत नसेल येत्या कदाचित. पारनेरचे आमदार विजयराव ओटी साहेब आपल्या इरिगेशन खात्याच्या ऑफिसमध्ये आले, उपोषणाला बसले आणि तिथं त्या अधिकाऱ्यांना नाही ती बडबडाने शिव्या देत बसले. आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी पण तिथं आले, पाण्याचा हक्क आमच्या तालुक्याचा आहे त्यांनी सांगितलं, आपल्या तालुक्याची पाठराखण त्यांनी केली. पण ही परिस्थिती एक दिवस निर्माण होणारच हे 2 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं. निवडणुका येतील जातील, आपला संघर्ष होईल, निवडणुकीत होईल, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठा संघर्ष कशाचा होणार आहे, तर तो पाण्याचा होणार आहे. याचं कारण असं आहे, नवीन सरकार आल्यानंतर पाण्याच्या नियोजनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये बदल घडला आणि तो बदल घडल्यानंतर खालच्या तालुक्यांना जेव्हा या नियामक मंडळाच्या किंवा पाणी सोडण्याच्या किंवा पाणी वाटपाच्या नियमनामध्ये जर त्यांचे ते अंग वळणे पडलं, महाराष्ट्र शासनाच्या पटलावर असंच असंच पाणी सोडायचं हे जर गेलं तर ते पुढं बदलणं अवघड जाईल. जेव्हा खरं प्रसंग येईल तेव्हा मात्र जुन्नर तालुक्याला याच्यापासून वंचित राहायला लागेल हे 2 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं आणि तो संघर्ष आज आपल्याला पाहायला मिळाला. जुन्नर तालुक्याच्या पाण्याचं राखण करणं ही आपली सगळ्यांचीच आता एकत्रितपणे जबाबदारी आहे. नियामक मंडळाच्या बैठकीला हे मागचे मात्र हजर राहिले नाही तर का ना राहिले. राजस्थानला रोजगार हमीच्या दौऱ्यावर आमदारांचा दौरा होता, गणेशराव हे मागचे तिकडं
रोजगार हमीच्या दौऱ्यावर किंवा पर्यटन करायला राजस्थानला गेले. तिथं जाऊन काय केलं आपण ते बघितलंच नाही. काय केलं? राजस्थानला होते डान्स केला पण आपलं पाणी खाली चाललं हे कोण बघणार. आता नुकतेच दुष्काळ आपल्या तालुक्यात परिस्थिती आहे का नाही जर दुष्काळ आहे असं म्हणता, पाणी भरपूर आहे असं म्हणता, मग पार्लरला दुष्काळ आहे त्यांना पाणी सोडायचंय. मग पाणी जर खाली गेलं तर पार्लरला पाणी जाईल, मग तालुका आपला दुष्काळी झाला. पाण्याचा हक्क मात्र सगळ्यांकडे, पण दुष्काळ मात्र जुन्नर नाही बाकीच्या तालुक्यांना आहे. म्हणजे आपल्या घरात एखादी पाण्याची बादली असेल आणि शेजारच्या घरात नसेल तर शेजारच्या घरात दुष्काळ आहे, ह्या पाण्याचा वाटप तुझ्यावर आहे, पलीकडच्यावर पण आहे, तुमच्यावर आहे. अरे पण पाणी जर माझ्या हक्काचं नसेल आणि त्याला तुम्ही दुष्काळी म्हणून जाहीर करता तर आमचा तालुका पण दुष्काळी आहे, आमचं घर पण दुष्काळी आहे. मग पाणी आमच्या तालुक्यातच ठेवा, आमच्या घरातच ठेवा, दुसरीकडे देऊ नका. मग नाही दुष्काळ केला नाही करायचं ना. पण अशा पद्धतीने ही जी भावना आहे की हे जे गोष्टी आहे हे लोकप्रतिनिधी आपल्याला जपलं पाहिजे आणि या माध्यमातून आपल्याला शाश्वतीने पुढे जायला पाहिजे. शेतकऱ्यांची उन्नती झाली पाहिजे. शेतकऱ्यांचे 2-3 वर्षामध्ये हाल काय आहेत आपण पाहिले आहेत. बाजारामध्ये माल आणला, टमाटो आणला, कांदा आणला तर काय परिस्थिती आपण पाहिलेली आहे. बाराखेच्या बाराखे जिथे कांदा चाळीमध्ये बाराखे भरायच्या तेव्हा इतर लोक यायचे म्हणायचे अरे वा याच्याकडे 2000 पेशीचे बाराखे इथं पोर द्यायला काय हरकत म्हणायचे ना. आता ज्याची जेवढी मोठी बाराख त्याचं तिथं तेवढंच मोठं वाटोळं झालेलं आहे आणि म्हणून आता त्या घरात पोर पण देत नाही. अहो डिंगोरच्या शेतकऱ्यांनी कांद्याचे एवढे पैसे झाले 3-4 वर्षापूर्वी 10 स्कॉर्पिओ गाड्या एकाच दिवशी आणल्या पाडव्या. किती आणल्या? 10 आणल्या. अख्ख्या गावात सगळ्यात लाईनीत असे 10 स्कॉर्पिओ उभे. कांद्याचे पैसे झाले म्हणले मस्तच एकदम. आता प्रत्येकाच्या घरात गाडी आली. त्या गाड्यांचं काय झालं माहिती का तुम्हाला? वर्षभर चालल्यानंतर त्यांनी बाहेरच काढले नाही, हप्ते थकले, कांद्याला पैसेच नाही. अशा पद्धतीची परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याची झाली, प्रत्येक तरुणांची झाली. मग करत असताना आपल्याला नेमकी काय करायचंय, कुठल्या दिशेने जायचंय, कशा पद्धतीने जायचंय हे आत्ता राज्यकर्त्यांच्या मनामध्ये राहिलेलं नाही. शेतकऱ्यांच्या प्रती या सरकारची भावना कशा पद्धतीने आहे हे आपल्याला माहीत आहे. दिवाळी कशी साजरी होईल हा आपल्या समोर प्रश्न आहे. आदिवासी विभाग आणि पठारच्या परिसरामध्ये आत्ताच प्यायला पाणी नाही, तिकडं चारा पुरवला गेला पाहिजे अशी आता सध्याची परिस्थिती आहे. भविष्यामध्ये आपल्या ज्या विहिरी आहेत, आपल्या ज्या बोरवेल आहेत, आपल्या ज्या धरणामधलं पाणी सुटणार आहे ते इथून पुढच्या कालावधीमध्ये उपसा करण्यासाठी बंद येणार आहे. आपल्या विहिरी आपल्या बोरचं पाणी जप्त करण्यात येणार आहे. पुढच्या शेतीमध्ये लागवड करायची का नाही हे सरकार त्याच्यावर निर्बंध आणणार आहे, कारण पाण्याची परिस्थिती भयंकर आहे. म्हणून पुढच्या दृष्टिकोनातून आपली परिस्थिती जे आपलं उत्पन्नाचं साधन आहे आणि त्याच्यावर जे जे व्यापारी अवलंबून आहेत किंवा इतर जे काही धंदे अवलंबून आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणामध्ये फटका त्याला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. म्हणून सतर्क राहण्याची आपल्याला सांगण्या गरज आहे. अडचणीचा काळ आहे, वाईट काळ आहे. वर्षभराचं नियोजन करताना आपण सर्वजण सतर्क राहण्याची गरज आहे. दरवर्षी आपल्या इथं दिवाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होती. संबंध तालुक्यातल्या लोकांना इथं आमंत्रित करून फराळाचं वाटप करण्याचा कार्यक्रम सर्वांप्रमाणे बेंके कुटुंबाच्या वतीने करण्यात येतो. पण यावर्षी आम्ही निर्णय घेतलाय की यंदाची दिवाळी साजरी करायची नाही, लाईटिंग करायची नाही, दिवाळीचा फराळ करायचा नाही, त्याचा आनंद किंवा जल्लोष साजरा करायचा नाही. दिवाळी कुठं करायची? तर यंदाची दिवाळी आम्ही आदिवासी समाजाच्या गावामध्ये करणार. 4 तारखेला आता परवाच्या कोपरे मांडवे आणि जांभूळशी ज्यांच्या घरात आता पाणी प्यायला नाही अशा कुटुंबामध्ये प्रत्येक ठिकाणी दिवाळीचं फराळ होईल अशा पद्धतीचे एक पिशवी भरून किराणा माल त्यांच्या प्रत्येक कुटुंबामध्ये देणार आहे. शेवटी आपण आपलं मोठापणा किंवा दिवाळी साजरा करत असेल ते मात्र असे वंचित आहेत की बेनके साहेबांना मान्य नाही, मला मान्य नाही. पण हा निर्णय त्यांचा आम्ही घेतला.
म्हणजे गोर गरीब गरजू जे लोक आहेत या लोकांपर्यंत न्याय देण्याची भूमिका आपली सगळ्यांची असणार आहे आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आपली सगळ्यांची पुढची वाटचाल असणार. तुम्ही सर्वजण आलात इथे, भविष्यामध्ये अनेक प्रलोभन अनेक लोक अनेक नेते मंडळी देण्याचा प्रयत्न करतात. राजकारणामध्ये काय काय होतं काय काय नाही आपण ते सगळ्या गोष्टी आपण त्या पाहिलेल्या आहेत, पण त्या माध्यमातून कुठल्याच बाबतीत विचलित न होता सतर्कतेचं आणि शाश्वतीचं पाऊल आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढचं आपण टाकत आलेलो आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण साथीदार मला लाभलेत. आजची ही अनोखी दिवाळीची भेट आर्वीकरांनी मला दिली असं मी समजतो. भविष्यात आपण सर्वजण मिळून आपल्या गाव आपला तालुका आणि निश्चितच आपला परिसर अधिकचा समृद्ध करण्यासाठी आणि अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्वजण जोरदार तयारी लागू द्या एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा मी सांगतो, गावाचा कारभार करत असताना जो तो कुठल्या कुठल्या स्वार्थाने कशा पद्धतीने पाऊलं टाकतोय याची जाणीव मला आहे. ही करत असताना आपल्या आपल्यामधल्या भांडणामध्ये असं केलं हे गोष्टी झाल्या त्याच्यात तक्रार करून आपल्याला पुढं जायचं नाही, पण अधिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं बळ मिळेल आणि तुमच्या प्रसंगाला अतुल बेनके तुमच्या मागं उभं राहतो की नाही ही भावना तुमच्या मनामध्ये कायमच राहू द्या आणि अशा पद्धतीनेच पुढचं पाऊल टाकण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे पुढं जाऊयात. तुमचं मंडळ असेल तुमचे जे काही गोष्टी असतील या माध्यमातून आपण जे पुढं जाणार आहेत भक्कमपणे आम्ही सगळीच मंडळी तुमच्या पाठीशी उभं आहेत. त्यांचं आगमन झालं ते आदरणीय किरणजी मुळे आणि ज्ञानेश्वरजी मुळे आपलंही मी मनपूर्वक इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये स्वागत करतो. आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याच्याबद्दलही मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.